प्रेक्षकाचं, खेळाडूचं, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक मायबाप प्रेक्षकाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आणि चौथं पर्व. एक रंगतदार आणि रोमहर्षक मुकाबला सध्या आपल्या भेटीला आलाय. एका बाजूनं जय महाराष्ट्र चांदीप आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे टीम जय हनुमान भिनार आणि जय महाराष्ट्र चांदीप या दोन टीम मधला संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश किणी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक हाताळण्याकरता समोर स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज रोहित किणी जयेश पाटीलच्या साथीनं. अगदी चांगला खेळ या मॅचच्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो आणि तो चांगला खेळ पाहायला मिळावा याच आशेनं प्रेक्षक वर्ग इथपर्यंत दाखल झालाय आणि या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आज महाशिवरात्रीचा दिन आहे, सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. अगदी गावोगावी पालखी उत्सव किंवा आपण प्रत्येक ठिकाणी जिथे शिवमंदिर आहेत तिथे भक्तांची रेलचेल पाहताय. अगदी सकाळच्या पहाटेपासनं अभिषेक असेल किंवा अन्य पूजा अर्चा ते आपल्याला आज शिवभक्तांच्या वतीनं पाहायला मिळतात. पहिला बॉल उजवाष्टीच्या बाहेर, तिथे बॉलची छिडकाणी केली, रन मिळणार नाही. चांगली फिल्डिंग, रिटर्न तेवढाच चांगला आहे. बॉल निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल उजवाष्टीच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. जयेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. लैला आपण संपर्क साधायचा आहे. संजय घरत मुख्य मंचाच्या दिशेनं आपली वाट पाहत आहेत, आपल्याला तिथे यायचं आहे. ऑन साईडला चांगला फटका, क्रॅकिंग. यावेळेस बॉल सेकंड बाउंड नंतर सीमा रेषा पार, चौकारामध्ये करवट झालायच्या. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ही आपल्याला वितरित करायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा खेळाडूचं नाव आहे हर्षद, आपल्याला यायचंय. या स्पर्धेतली पहिली वहिली मॅन ऑफ द मॅच त्याला इथे मिळणार आहे आणि ते मॅन ऑफ द मॅच आपण या मुख्य मंचावर वितरित करतोय. हर्षद जो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. जयेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र फटका फसला, कॅच महत्वाचा आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चुकी झाली. हा कॅच जर इथे कॅरी झाला असता तर एक वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी जरूर निर्माण झाली असती आणि ती वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमवली इथे, दवडली इथे. अगदी सेल्फ फॉलो थ्रू नंतर बॅकअपचा खेळाडू तो अगदी चिटकून उभा होता, थोडासा दूर किंवा समोरच्या बाजूने असता तर तिथे कॅच कॅरी करण्याची संधी होती. सज्ज होईल जयेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र जयेशनं जयेशच्या विपक्ष एक कारगीर बॉल टाकलाय. चांगला चेंडू यावेळेस डिलिव्हर्ड केला, मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर केला गेला तिथे, मात्र हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न असफल राहिला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी झालाय. चार चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कम्प्लीट झाला. या चार चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे 5. यावेळेस मात्र हा फटका ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने सजवला गेलाय. क्षेत्ररक्षकानं जोवर बॉलला उचलून रिटर्न केलं, आपण जर पाहिलं तिथे एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती येते 6 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1 आहे, मँडेटरी पॉवर प्ले त्याकरता बंधनकारक असणारं हे षटक आहे. आणि मँडेटरीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी गिनीचिनी गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना ती अचूक टप्प्याची गोलंदाजी सध्या इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल
या वेळेस उडवण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये व्हेरिएशन होतं, ते हेरणं शक्य झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला आहे, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. ओव्हर समाप्त झाली आहे. इथे क्रमांक एकची पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त, एकेरीस विदाऊट लॉस, धावसंख्या आहे 6. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 करता, यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते वैभव पाटील, नवसई गावातनं बिलॉंग करतो तो, गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. अपेक्षा आहेत, एक्सपिरियन्ससुद्धा आहे, आपल्या अनुभवाच्या जोरावर टीमच्या ज्या अपेक्षा त्याच्याकडनं ठेवल्या गेल्यात, काय त्या अपेक्षांची पूर्तता तो करताना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल, चांगली गोलंदाजी यावेळेस, मात्र अपील आपल्याला पाहायला मिळाली, मात्र पंचांनी फेटाळली आहे. हवेचा प्रचंड वेग आहे, त्यामुळे बॉल हलकासा काटा बदलताना तिथे तुम्हाला जरूर पाहायला मिळाला, मात्र बॅटचा कुठलाही भाग त्या बॅटला बॉलला स्पर्श नव्हता, हे पंचांनी तिथे अचूकतेने हेरलं आणि ही अपील तिथे नाकारली त्यांच्या वतीनं. प्रचंड वेग आहे, त्यामुळे बेल्टही ऑफ होताना पाहायला मिळत आहेत, अगदी तेज हवा. सध्या ज्या स्ट्राईककडनं बॅटिंग करतोय फलंदाज जयेश पाटील, त्या स्ट्रायकर एंडकडनं त्याच्याकरता अगदी पोषकदायक वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे. बॉलला फक्त बॅटमध्ये मिडल करायचं आहे, तर नंतर हवेचा प्रचंड वेग त्या बॉलला सीमारेषे पलीकडे घेऊन जाऊ शकतो. यावेळेस सोडून दिला होता बॉल, जाणलं होतं, हेरलं होतं, पिचिंग आउटसाईड दी ऑफस्टंप आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या 7 ऑन बोर्ड. यावेळेस चांगला बॉल, अपील आहे, मात्र हाईट फॅक्टर तिथे मॅटर करेल, कारण उंची होती बॉल मध्ये, त्या उंची बरोबर बॉल विकेटला स्टंप जे स्टंप आहेत त्या स्टंपला हिट झाला नसता, आणि त्यामुळेच आशुतोष वेवारे यांनी ती अपील नाकारली आणि दर्शवलंय गोलंदाजाला की जे हाईट फॅक्टर आहे ते निश्चित इथे मॅटर करेल. या ओव्हरमधले आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 2 चेंडूचा खेळ या 2 चेंडूनंतर, धावसंख्या 8 आहे, थोडासा गोलंदाजीचा वेग आहे तो जयेश आपल्याला वाढवावा लागेल, कारण प्रत्येक ओव्हरकरता तुम्हाला लिमिटेशन्स आहेत, 5 मिनिटामध्ये एक ओव्हर तुम्हाला कम्प्लीट करायचीच आहे, 25 मिनिटामध्ये तुम्हाला ही 5 षटकं पूर्ण तुम्हाला न्यावीच लागतील, अन्यथा जी काही पेनल्टी आहे ती लागू शकते. जर खूप जास्त आशुतोष व्यवहार हवा असेल तर नॉनस्ट्राईक एंडचे बेल्ट्स ऑफ केले चालतील. पुढचा बॉल इथे, मात्र हा बॉल ओव्हर स्टेप काढत असताना एक चांगला फटका तिथे सजवलाय, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग अपच्या मध्यावर जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 9 या आकड्यावर. शांततेनं सुरुवात या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाली, अगदी आक्रमकतेनं सुरुवात करत असताना आत्तापर्यंत आपल्याला जय हनुमान भिनारचा संघ पाहायला मिळालाय, मात्र त्याच भिनारकरांना यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं शांत राहायला भाग पाडलंय, कारण रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून संघ जरी मैदानाच्या आतमध्ये उतरत असला तरी खूप सारे सपोर्टर्स त्यांच्या साथीनं आपल्याला निश्चित भिनारच्या टीमच्या बरोबर पाहायला मिळतात. भिनार गावचं वैभव आहे असंच म्हणावं लागेल रुपेशजी पाटील यांना, कारण नेहमीच भिनार गावाच्या हितार्थ जनसेवेची जी कामं आहेत तीही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यानंतर तिथल्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम आहे रुपेश पाटील सातत्यानं करतात आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सन्माननीय संदेशजी मडवी आणि त्यांची टीम ज्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, यावेळी समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं.
तिथे आपण एका बाजूने जय महाराष्ट्र चांदीपचा संघ पाहिला तर संदीपजी मडवी सदा या नावानं प्रचलित असलेलं ते व्यक्तिमत्व त्यांच्या साथीने हिरेन पाटील एक क्रिकेटर आहे तो सुद्धा आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ पाहायला मिळतोय. एक बॅट मला अनाउन्समेंट करावी लागते ज्या कोणाकडेही असेल आपण ती रिटर्न करा. तांचा किंग तांचा च्या पॅव्हिलियन बॉक्समधनं एक डबल एची बॅट तिथे कोणाकडे तरी आहे ती कोणाकडे तरी गेली आहे ज्या कोणाकडे आहे आपण ती जमा करा. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण नजर टाकली तर 11 धावा आहेत, 4 चेंडूचा खेळ झालाय, शांतता आहे. जय हनुमान भिनारचा संघ जर आपण पाहिला तर ज्या आतापर्यंत त्याने मॅचेस जिंकल्या ज्या पद्धतीने ते खेळलेत अगदी त्याच्या विपरीत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारणही तसंच आहे, अगदी क्वालिटी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेनच्या तहेत गोलंदाजी. मँडेटरीची जी पहिली दोन षटकं आहेत त्या मँडेटरीच्या पहिल्या दोन षटकांमध्ये अगदी तो तंत्रशुद्धतेचा मारा तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे चेंडूला पाहिलं सोडून दिलं, पंजाबचे दोन्ही हात समांतर, आशुतोष व्यवहारे तिथे इशारा करत असताना इट्स अ नॉन प्लेबल वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 12 ट्वेल्व ऑन बोर्ड. एखादा मोठा फटका इथे सजवणं अत्यावश्यक झालंय. काय तो सजवला जाईल येणाऱ्या बॉलवर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि इथे बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. रोहित किणीच्या बॅटमधनं आलाय दमदार रिव्हर्सचा एक अप्रतिम शानदार षटकार 6. निश्चित हे गाणं जेव्हा जेव्हा वाजत तेव्हा निश्चित या वेळेस मात्र अगेन व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, सुपर दर्जेदार षटकार 6. सृष्टि के जन्म से भी धरतीवर स्वर्ग आहे असं म्हटलं जातं आणि धरतीवर जर स्वर्ग कुठे असेल तर तो केदारनाथ असं म्हटलं जातं. प्रत्येकाचं स्वप्न आहे की एकदा तरी मला केदारनाथला जायचं आहे आणि त्या केदारनाथची जेव्हाही कुठली क्लिप येते तेव्हा हे गाणं निश्चित त्या क्लिपच्या सोबत जोडलं जातं. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे म्हणून त्या गोष्टीची जरूर इथे आठवण झाली. अगदी प्रत्येक व्यक्ती जो स्वप्न पाहतो की मला कधीतरी एकदा जेव्हा कारण आपल्या इथनं केदारनाथ जाणं म्हणजे थोडीशी आर्थिक तरतूद मोठी लागते आणि जेव्हाही माझी ती आर्थिक तरतूद होईल तेव्हा प्रत्येक जण हे स्वप्न पाहतो की एकदा केदारनाथला जरूर जाईन. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 24-24 पर ओव्हर 12 या सरासरीनं 24 धावा नाफलकावर आहेत. जयश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथे त्याच्या विपक्षामध्ये करणं काय शक्य होईल ते पाहण्यालायक ठरेल कारण या आधीच्या ओव्हरमध्ये चांगला मारा केला होता त्यानं. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, या जेलची संधी तिथे प्रतीक आलाय बॉलच्या खाली आणि कॅच सोडतोय. इथे अगदी सहज सोपा कॅच होता. तुम्ही कॅच पकडताना तुमच्या हाताची जी पोझिशन आहे ती कशी आहे ती खूप मॅटर करते. इथे जर आपण पाहिलं तर तो झेल घेताना चुकी होत असताना पाहिला मी इथे फिल्डिंगमध्ये काहीतरी चुका आहेत मला वाटते मैदानामध्ये आणि त्या फिल्डिंगमधल्या चुकीचा इथे इशारा आलाय विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे यांनी हे अचूकतेने हेरलंय. नोचा इशारा. 3 खेळाडू जे बिहाइंड द विकेट होते आणि एकाच पट्ट्यामध्ये आणि तुम्ही जेव्हा विकेटच्या मागे 3 खेळाडू एकाच पट्ट्यामध्ये सेट करता तेव्हा त्या बॉलला नो म्हणून करार केलं जातं. क्षेत्ररक्षण सजवताना कर्णधाराला या सर्व गोष्टींचा विचार जरूर करावा लागतो. कर्णधार हा खूप महत्त्वाचा असतो, हे नुसतं नाव नाही आहे. कर्णधार नुसतं टॉस उडवण्याकरता किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याला चांगलं बोलता येतं
तो कर्णधार असावा असं काहीतरी गणित असतं. मात्र कर्णधाराकरता खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात मॅचमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. फ्रीडचा बॉल आहे इथे, फिल्डिंग चेंज करता येणार नाही म्हणून तो क्षेत्ररक्षक मला वाटते तिथेच सेट स्पॉटिंग त्याचा आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस चांगली गोलंदाजी, यावेळेस बॉलला अगदीच योग्यतेनं फिरवलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे घेऊन जात असताना तो तिथे आपल्याला पाहिला मिळाला. आता मात्र फिल्डिंगमध्ये तुम्हाला बदल करता येईल, जो बदल तुम्हाला करवायचा आहे. तिसरे ओव्हर त्याचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला पहिला बॉल कंटिन्यू डॉट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ही पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये ही पहिला बॉल डॉट होता आणि या ओव्हरमध्ये ही पहिला बॉल डॉटच्या स्वरूपाने आलाय. ऑन साईडला फटका तर चांगला सजवलाय क्षेत्ररक्षक, चांगली कामगिरी. झेल जरी झाला नसला तरी बॉलला स्टॉप केलाय. तिथे जर आपण पाहिलं तर बॉलला जर टप्पा पडू दिला असता तर मग टप्पा पडल्यानंतर चौकारामध्ये परावर्तित होऊ शकला असता, त्यामुळे थोडासा हार्ड झेल होता, तेवढासा सोपा नव्हता तो, कठीण जेल होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 28 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर अगदी शांततेने सुरुवात झाली होती, सुरुवातीला रन्स आल्या नव्हत्या, मात्र 11वा बॉल आणि 12वा बॉल तो महत्वाचा ठरला. दोन्ही बॉलवर दोन रिव्हर्स तिथे अटेम्प्ट केले आणि दोन षटकार परावर्तित केले. जे जीवनदान दिलं गेलं त्या जीवनदानाचा योग्य तऱ्हेने फायदा इथे नाकारलाय. हाईट फॅक्टर आहे, पुण्याच्या एकदा तोच मॅटर इथे पुढे आलाय. याआधी जर आपण पाहिलं तर वैभवकडनं स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली होती, तिथेही हाईट थोडीशी जास्त होती आणि इथे जर आपण पाहिलं तर पुण्याच्या एकदा अपील स्ट्रॉंग होती, मात्र पंचांनी दर्शवलं की हाईट मॅटर आहे इथे. जयेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र विकेटच्या मागे, मात्र पंचांकडे अपील तुम्ही करू नका. पंच वाईट करता तिथे उभे आहेत, त्यांना योग्य डिसिजन जो वाटतो तो जरूर देतील. आणि इथे पंचाचे दोन्ही हात समांतर, इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते 29 या आकड्यावर. एक चांगली मॅच सध्या प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका खेळला, अजित तिथे बॉलवर येतोय, त्याच्या मस्तकावर दस्तक. डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार, बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे त्या चुकीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये. एका पाठोपाठ एक क्षेत्ररक्षणामधल्या चुका जय महाराष्ट्र चांदीप या टीम करता सातत्यानं सुरू आहेत आणि या क्षेत्ररक्षकांच्या चुका इथे पथ्यावर पडत आहेत. त्या जय हनुमान भिनारच्या धावसंख्या पुन्हा एकदा 4 वाढतीये आणि पुढे सरकत असताना 37-37. हा गोलंदाज तोपर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्याला हवी तशी साथ देत नाही. आणि यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला पाठवलंय हवाई भ्रमंतीवर, मिडविकेट सीमारेषेला क्लिअर करणारा हा गगनचुंबी आसमान इटवला षटकार 6. तिथे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती करतो बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये रिटर्न करा. लीग फॉर्मॅट तुम्ही खेळताय, तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो अव्वल असलाच पाहिजे, कारण
या विभागातून जे चांगले आहेत त्या चांगल्यांचं सिलेक्शन करून, तुम्ही त्या चांगल्यांमध्ये समाविष्ट होता, त्या चांगल्यांचं सिलेक्शन करून या टीम्स बनवल्या गेल्यात. तुम्हाला जर एक चांगले खेळाडू म्हणून टीममध्ये समाविष्ट केलंय तर मग तुम्ही फिल्डिंगच्या माध्यमातून चुका तिथे करू शकत नाही. तुमच्याकडनं अपेक्षा वाढतात आणि तिथे मग तुम्ही चुका करताना तेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी कदापि करू शकत नाही. तुमच्या टीममध्ये जरी जसप्रीत बुमराला सामील केलं आणि 10 पैकी जे क्षेत्ररक्षक आहेत ते चुका करत राहिले तर जसप्रीत बुमरा ही इथे येऊन सपाटून मार खाईल. अगदी क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो खूप महत्त्वाचा असतो. क्षेत्ररक्षण मॅचमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि ते क्षेत्ररक्षण इथे थोडंसं पुअर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच धावसंख्या अगदी वेगानं पुढे सरकत असताना एकंदर धावसंख्या जाऊन पोचली होती 43-43. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. सन्माननीय संजयजी किणी कार्याध्यक्ष, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचाच्या दिशेनं लवकरात लवकर थोडा संपर्क साधा, कारण चेंडू जे आपल्याला मैदानामध्ये गरजेचे आहेत. बॉल अवेलेबल नाही आहेत सध्या, त्यामुळे संजयजी किणी आपण संपर्क साधा. एक मिनिट एक्स्ट्रा इथे जरूर वापरला गेला या गोष्टीची नोंद ठेवा. 3 ओव्हर करता तुम्ही 16 मिनिटं वापरली आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला, चांगला फटका आहे, वन बाउन्स की डिरेक्टली, यावेळेस डिरेक्टली गेलाय बॉल सीमा रेषेच्या पार, इथे षटकार आलाय 6. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवाई भ्रमंतीवर पाठवलंय आणि तिथे क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक अगदी त्याच्या नजरेच्या समोरनं, त्याच्या डोळ्यासमोरनं बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषेला क्लिअर करतोय. चौकारामध्ये कन्वर्ट होत आहे 4. सध्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर या चित्रानं एकच गोष्ट प्रतीत होतीये की जय महाराष्ट्र चांदीपच्या गोलंदाजांबरोबर खेळणे खिलवाड होतोय. सध्या अगदी धावसंख्या वाहत असताना तुम्हाला पाहायला मिळतीये 2 बॉलवर 10. या आधीचे 5 बॉल जर आपण पाहिले तर या 5 बॉलमध्ये तब्बल 24 धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर तिथे गुडलेन स्पॉटवर पीच करताना आपल्या खांद्याचा योग्यतेने वापर केला आणि खांद्याचा योग्यतेने वापर करत असताना बॉलला विकेटच्या मागे टॉस करत असताना घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जयेश पाटीलच्या सलग 3 चेंडूत 3 षटकारांकरता रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. यावेळेस मात्र बघा पारितोषिक लावलंय आणि तदनंतर बॉलला खेचून मारलंय, फेकून दिलं मिड विकेटच्या सीमा रेषा पार, षटकार 6. जे पारितोषिक आहे कृपेश पाटील, रुपेश पाटील त्यांचे बंधू नवसई यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं जे कॅश प्राईज आहे, रुपेशजी पाटील त्यांचे बंधू आहेत नवसईचे आणि त्यांनी ते पारितोषिक लावलं. इथे षटकार आलाय 6 धावा, दाफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय.
अगेन दुसरा बॉल बॅक टू बॅक त्याच क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, बॉल प्रॉपर मिडल नाहीये, मात्र रन्स एक जरूर देऊन जाईल. जी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे ती जोडी अगदी कारगिर साबित होती आहे. जे जीवनदान दिलं गेलं, फिल्डिंगचा दर्जा तो थोडासा सुमार दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला, आणि जेव्हा फिल्डिंगमध्ये सुमार दर्जाची कामगिरी होते तेव्हा फलंदाजाचं मनोबल ते ॲटोमॅटिकली वाढतं, आणि त्याच वाढलेल्या मनोबलाबरोबर इथे खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाराजी असेल वैभवच्या मनातही, कारण त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती. फिल्डर जे क्षेत्रक्षक आहेत ते योग्य दरनं साथ देताना पाहायला मिळाले नाही, आणि मग तदनंतर धावसंख्या तिनं रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली. आणि धावसंख्या रौद्र रूप धारण करत असताना तिथे जर आपण पाहिलं तर सध्या धावसंख्या आहे 61 रन्स. त्यामध्ये आणखी ऍड करा 6, बॉल चाललाय सी मारेशा पार, षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्रचारण केलं गेलंय. प्रतीक ज्यानं झेल तिथे सोडला होता फिल्डिंग करत असताना, इथे एखादा ब्रेक थ्रू मिळवून देत असताना त्या झेलची भरपाई काय तो मैदानाच्या आतमध्ये करेल ते पाहण्यालायक ठरेल. कारण जे झेल सोडले गेले ना त्या झेलचा परिणाम आहे की एक मोठी धावसंख्या सध्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर लागत असताना तुम्हाला पाहायला मिळते. 21 मिनिटं आत्तापर्यंत खर्च केली आहेत या गोष्टीची नोंद ठेवा. जर 25 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ गेला तर मग एक खेळाडू शेवटच्या षटकाकरता बाउंड्रीला तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळला आहे. तिथे लॉंग ऑफमध्ये खेळाडू येते जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जातंय. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 68 या आकड्यावर. चांगली टोटल या आधीची मॅच ही आपण जर पाहिली तर 90 रनची होती. ही मॅच जर आपण पाहिली तर या मॅचमध्येही आत्तापर्यंत 68 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात, म्हणजे अगदी चांगली टोटल धाफलकावर उभी राहत असताना तुम्हाला पाहायला मिळते. जरी मध्ये मध्ये थोडासा चेंडूचा व्यत्यय असला तरी फलंदाज आपलं कशप कौशल्य, आपल्यामधले सुप्त कलागुण या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करताना जरूर पाहायला मिळाले. पुढचा बॉल या ओव्हर मधला गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस मात्र मिस केलं यावेळेस, रेडी नव्हता त्या फुल टॉस करता, आणि तिथे बॅटन बॉल मध्ये संपर्क योग्यरित्या नव्हता, आणि त्यामुळेच एक सिंगल मध्ये समाधान मानावा लागेल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 69-69 या आकड्यावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल इथे खर्च केल्यात आणि धावसंख्याला थोडीशी लगाम, थोडीशी व्यसन घालण्याचा प्रयत्न जरूर केलाय प्रतीकनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हा बॉल उजव्यावर पीच झाला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहतोय पंच. दोन्ही हात समांतर रेषेत आणत इशारा करतात इथे व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारी ही भर ती तुमच्या पथ्यावर पडणारी नसेल, कारण या अतिरिक्त रन्स ज्यांना धावसंख्या आणखी थोडंसं रौद्र रूप धारण करत असताना. यावेळेस मात्र सरळ उडवले बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केलंय, आणि या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या बॅनरला हिट करणारा हा एक शानदार स्ट्रोक. षटकार 6.
चांगला स्ट्रोक येथे पाहायला मिळतो. अगदी समोरच्या बाजूने खेळत असताना व्हाईटचा इशारा, जीवनदारांचा इतिहास, तसा टेनिस बॉल क्रिकेटला सांगण्याची वेगळी गरज नाही. जीवनदारा जेव्हा जेव्हा मिळाली तेव्हा तेव्हा तिथनं मोठमोठे इतिहास घडले आणि इथे या मॅचमध्ये मिळालेल्या जीवनदाराला एका ऐतिहासिक इनिंगमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये सध्या रोहित किनी करत असताना. चार षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आलेत. वैयक्तिक 39 धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. चांगला बॉल यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये. क्रिकेटमधला एक अप्रतिम असा चेंडू म्हणून ज्याची गणना आहे तो बॉल इथे व्हाईट यॉर्कर तो हाताळला गेला आणि त्यावर बंदिस्त केलं बॅटरला शांत करण्याकरता. या बॉलची गरज जी नेहमीच असते आणि तो बॉल यावेळेस डिलिव्हर्ड होत असताना गोलंदाज प्रतीकच्या वतीनं चार बॉलमध्ये त्यानं आत्तापर्यंत 10 धावा खर्च केल्यात ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश आहे. प्रतीक पुन्हा एकदा तिथे व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता मात्र मिसिंग द यॉर्कर. ही या फिल्डिंगचा स्तर ज्याबद्दल मी या संपूर्ण मॅचमध्ये म्हणतोय की हा फिल्डिंगचा स्तर जो खूप पुअर पाहायला मिळालाय तो सुधारणं गरजेचं आहे इथे जय महाराष्ट्र सांदीप या टीमला, कारण क्षेत्ररक्षक तो गोलंदाजाचा आधार आहे आणि ते क्षेत्ररक्षक जर गोलंदाजाला साथ देणार नाही तर मग त्यानं कितीही चांगली गोलंदाजी करू द्यात त्याला मार हा खावाच लागेल. पुढचा बॉल फुलटॉस होता आणि त्याला फुलटॉल राईट दिली आहे. पाठवलंय बॉलला सीमा रेषेच्या पार. लॉंगनला क्लिअर करणारा हात दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. इथे बीमर चेक केला जाईल की हा बीमर आहे का. आमचे स्क्वेअर लेग अंपायर्स यांच्याकडनं तसा इथे इशारा आलाय की बीमर चेक केला जाईल. इट्स अ फेअर बॉल. हा चांगला बॉल आहे. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 85 धावांना फलकावर आहेत. इथे निर्धारित वेळेत बरोबर ही षटक कंप्लीट झाली आहेत. आम्हाला इशारा आलाय त्याबद्दल त्याबद्दलचा आणि चला लगेचच पुढचा गोलंदाज आला आणि मॅच ऑन करा. 47-47 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अर्धशतक झळकवण्याची संधी आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. काय इथे अर्धशतक झळकवलं जाईल. 50 धावा या एखाद्या खेळाडूच्या आयुष्यामधल्या खूप महत्वाच्या रन्स असतात आणि इथे रोहित किणीला ती संधी आहे आपला अर्धशतक कंप्लीट करण्याची. वैभव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. बघूया वैभव पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. फलंदाजाला शांत ठेवेल की त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस खोलून टाप्याचा बॉल खोदून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 86 रन धाफलकावर आहेत. 90 धावा या स्पर्धेचा उच्चांक आहे. काय इथे तो रेकॉर्ड ब्रेक केला जाईल आणि आपला अर्धशतक ही तिथे कंप्लीट केलं जाईल हे पाहण्यालायक जरूर ठरेल, कारण अर्धशतक ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे. एखादा मोठा फटका सजवत असताना जर अर्धशतक पूर्ण झालं तर निश्चित जी हायस्ट टोटल आहे तांसा किंग तांसा या टीमनं धाफलकावर लावली होती 90 रन्स त्या रेकॉर्डला ब्रेक करण्याची संधी असेल इथे जय हनुमान भिनार या टीमला. आणि अष्टी उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. रविवार आठवड्यातनं एकदाच येतो मात्र इथे सातत्यानं तो एन्जॉय करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल. बॅटर रोहित किणीच्या पारीचा अंत मात्र बाद होण्यापूर्वी अगदी अप्रतिम बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आणि आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. एक सुपर इनिंग प्लेड बाय रोहित किणी.
नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर इथे लयला ऑलरेडी पोहोचलेले आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये कर्णधार आपण लवकरात लवकर यायचंय. काही अनोखे रेकॉर्ड्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेत, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 90 धावा 2 वेळा धावफलकावर लागल्या, एक रेकॉर्ड लैलाच्या नावावर आहे. 3 मॅचेसमध्ये कंटिन्यू 3 पहिल्या ओव्हर 18-18 रन खाल्लेत त्यानं कंटिन्यू. आमच्याकडे रेकॉर्ड सगळे आहेत लैला, तुम्हाला जरी नाही म्हटलं तरी आम्ही सर्व गोष्टींचे रेकॉर्ड्स जरूर ठेवतो. यावर्षी या स्पर्धेचे सर्वाधिक झेल सुटलेत, हाय रेकॉर्ड आहे आमच्याकडे. आत्तापर्यंतच्या 3 वर्षात जेवढे झेल सुटले नाही तेवढे झेल या पर्वामध्ये सुटलेत. इथे नाणेफेक केली जाईल. आमचे उपाध्यक्ष साहेब, ज्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा, आपल्या शुभस्ते. नाणेफेक केली जाईल. कुणाच्या बाजूने हा नाणेफेकीचा कौल लागेल ते पाहण्यालायक ठरेल. तिथे दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट व्हा. नाणेफेक केली जाईल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचे. दोन्ही सलामीवीर आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये अगकूच करा. विजयाकरता 91 लक्ष असलं अशक्य नाही आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जिथे प्रयत्नांची पराकाष्ठा, तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला कितीही कठीण वाटलेला विजय जो सोपा करून देते आणि तुम्हाला विजयाची जी अप्रतिम अशी चव आहे ती चाखायला मदत करते. त्यामुळे इथे सुरुवात जर योग्यतेनं झाली तर शेवट अगदी गोड होऊ शकतो या मॅचचा. सध्या टॉस आपण पाहिला आणि टॉस इथे जिंकला टीम जियांची 11 आणि बॅटिंग कर्णधारीने घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याकरता त्यांनी प्राचारण केलं. इथे टीम आई गावदेवी कोपरला, आई गावदेवी कोपर पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. ओपन करण्याची जबाबदारी स्ट्रायकरकडे संजय मान फ्रॉम तिलेर, एक जुना जाणता खेळाडू, 40+ खेळाडू आहे. 40+ खेळाडूंनी खूप अप्रतिम खेळ दाखवला या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय घरत असतील किंवा खूप सारे खेळाडू, मी सातत्यानं म्हणतो ना की 40+ जुनं ते सोनं आणि त्या अगदी 100 नंबरी सोन्यानं खूप चांगली कामगिरी केली आहे. आमचे ऑफिशियल अंपायर्स
सुजित पाटील पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं अडणेकरांच्या गोलंदाजीचा बोलबाला या स्पर्धेमध्ये जरूर राहिलाय अडणेकर जर आपण पाहिलं तर या अडणेकरांकडनं पहिल्यांदा सतीश पाटील प्रभावित करणारी गोलंदाजी करताना पाहिला मी याला सुजित पाटील अगदी त्याच गुणवत्तेला पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय पुढचा बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे गॅपमध्ये जाईल का हा प्रश्न आहे आणि हो हा बॉल गॅपमध्ये जातोय अगदी अगदी मुख्य प्रवेशद्वारावर जे उभे असलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या स्वागताकरता बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय चार पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्ती अखेरीस चार विकेटच्या पतनानंतर धावफलकावर धावसंख्या आहे एकंदर पाच अप्रतिम असे गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता रोहित किणी यावेळेस तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतंय या स्पर्धेला यशस्वी करण्याकरताही त्याचं कार्य महत्वाचं आहे आणि ज्या मॅचेस आत्तापर्यंत जय हनुमान भिनारचा संघ ज्या विजयी होतोय त्यामध्येही त्याचा एक सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतो एक महत्वाचा रोल या मॅचमध्येही त्याच्याकडनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतं यावेळेस मात्र ऑन साईडला उडवायचं होतं जिथे जायचं होतं तिथे बॉल पोहोचला नाही अगदी ठाणे पुणे स्ट्रोक आपण म्हणू शकतो जायचं होतं ठाण्याला मात्र पोहोचलाय पुण्याला बॉल तिथे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड केला गेला एक रनच्या मदतीनं धावसंख्या सहा या आकड्यावर सिंगल्स येत आहेत मोठे फटके ते या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे इथे बॉल लेग स्ट्रिकवर राहिलाय व्हाईटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातनं व्हाईट आल्यानंतर त्या निर्णयाला चॅलेंज केलंय रोहित किणीनं तिथे लगेच इन्स्टंट रिव्ह्यू घेतलाय रोहित किणीच्या विकेट हॅट्रिक करता कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे काय इथे विकेटची हॅट्रिक संपादित करेल ते पाहण्याला एक जरूर ठरेल हा बॉल कसा आहे पहिल्यांदा ते तिथे तपासलं जाईल आमचे तिसरे पंच इट्स अ फिअर बॉल लेग स्टंपच्या वरनं गेलाय बॉल आणि तदनंतर जो थोडासा बाहेर निघाला त्यामुळे तिथे क्षमस्व दर्शवलंय पंचांनी पुढचा बॉल आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 1.2 षटकांचा खेळ या मॅचमध्ये आत्तापर्यंत कम्प्लीट झालाय या ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्या करंट रेट रन रेट 4.50 आहे त्याला 17 रनरेट वर न्यायचंय आणि या दरम्यान त्याकरताच एक चांगला प्रयत्न बॉलला वळवलाय सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट केलाय रन्समधील चार या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 10 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय मैदानामध्ये 2 बॅटर आहेत सध्या फलंदाज प्रतीक आणि त्याच्या साथीनं विजय विजयला जर विजय संपादित करून द्यायचा आहे तर मग कंटिन्यू चांगली फलंदाजी करत राहावी लागेल इथे चांगला फटका आहे उडवलेल्या बॉलला अगदी योग्यतेनं त्यानंही उडवलं इनफील्डच्या वरनं पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट केलंय चार हाईट वनचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातनं एक बाउंडची जी मुभा होती ती या बॉलवर गमावली आणि तदनंतर चौकारही आलाय बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विजयच्या बॅटमधनं चौकार येतोय याच पद्धतीची बॅटिंग कंटिन्यू तुम्हाला करत राहावी लागेल जर विजयाचं स्वप्न तुम्ही जे पाहिलंय ते सत्यामध्ये उतरवायचं आहे इथे मात्र टॅप केलंय बॉलला एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं जाईल एकवर समाधान मानावं लागेल अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये
ज्या पद्धतीने बॉलला टॅप केलं जातं अगदी त्या पद्धतीने बॉलला इथे टॅप केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 आहे. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र चांगला बॉल विकेटच्या मागे, ओव्हर समाप्त झाली क्रमांक 2 ची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 ओव्हरचा खेळ समाप्ती, एकेरीस 15 रन्स दाफल कव्हर आहेत. येणारे 4 षटके इथं शेष आहेत आणि या 4 ओव्हरमध्ये पर ओव्हर 19 या सरासरीनं तुम्हाला 76 रन्स या राफलकावर जोडायचे आहेत. 19 रन पर ओव्हर जोडणं थोडंसं कठीण आहे, मात्र हे कठीण काम काय या मैदानाच्या आतमध्ये जे बॅटर आहेत त्यांच्याकडनं पूर्ण केलं जाईल ते पाहण्यात एक छोटासा ब्रेक. पुढचा बॉल यावेळी चांगला चेंडू आहे, बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जात असताना इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज कंटिन्यू वरचढ होत आहेत, फलंदाजांना वरचढ व्हावं लागेल तरच मॅचमध्ये जागा निर्माण होईल. सुजित पाटील काय गोलंदाजीचं अनालिसिस राहिलं या स्पर्धेमध्ये, चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि अति ऑलराऊंडर भूमिका अगदी योग्यतेने निभावत असताना गती परिवर्तन, यावेळेस थोडंसं चेंज ऑफ द पेसनं गोलंदाजी केली होती त्यामुळे जो फटका सजवायचा होता तो फटका सजवणं तिथे शक्य झालं नाही. रनमध्ये इथे वाढ होत असताना एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकत असताना 16 हरवलेली जिद्द तुम्हाला इथे जागृत करावी लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण एकतर्फी लढा तो कोणालाही आवडत नाही. जसं मी नेहमी म्हणतो की एकतर्फी क्रिकेट असो की एकतर्फी प्रेम असो ते कोणालाही कधीही आवडत नाही आणि मान्यही होत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी एकतर्फी मॅच रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते, मात्र त्या मॅचला अगदी रंगतदार करण्याचा प्रयत्न बॅटर्सच करू शकतात, कारण मोठे फटके या मॅचची गरज आहे. तिसरं षटक सुरू आहे, तुम्ही 91 पाठलाग करताय तर मग तिथे थोडीशी विध्वंसकता तुमच्यामधली दाखवणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा एका फुलटॉस बॉलला मिस केलाय, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, इथे आला आणखी एक डॉट. या ओव्हरमधले आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये रन्स आल्यात त्या फक्त 2, अगदी अप्रतिम गोलंदाजीचं अनालिसिस इथे पाहायला मिळते गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. फलंदाजांना वेठीस धरणारी लाईन इथे त्याच्या वतीनं अद्ययावत केली जाते आणि ती लाईन अगदी पोषक आहेत. इथे उजव्याच्या बाहेर शफल झाल्यानंतर खाली राहिलेला बॉल सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं, अगदी त्या पद्धतीचा हा बॉल आहे. एखादी पाणबुडी आपलं मार्गक्रमण ज्या पद्धतीनं करावी अगदी त्या पद्धतीनं हा बॉल जमिनीच्या अगदी लगतनं विकेट कीपर रोहित किणीच्या हाताचा विसावा घेतोय आणि निर्धावच्या स्वरूपाने येतोय. यावेळेस मात्र वळवायचं आहे, मात्र ते कनेक्शन तेवढंसं चांगलं नाही आहे. एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला जाईल, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 18. या मॅचचं जर आपण पाहिलं तर जो काही हाल आहे त्यामागचं एकमेव कारण आहे खराब क्षेत्ररक्षण. सुरुवातीच्या काळात सोडल्या गेलेल्या कॅचेस आणि त्या कॅचेस सुटल्या गेल्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर जे अनुमान भिनार या संघाच्या फलंदाजांना वरचढ होण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये ते वरचढ ठरले, कारण रोहित किणी मला वाटते जवळपास 0 पहिल्याच बॉलवर त्याला जीवनदान दिलं गेलं आणि त्याला मिळालेलं ते जीवनदान जवळपास 47 धावांचं ठरलं आणि 47 धावा त्यामधनं रोहित किणीच्या बॅटमधनं आल्या त्या जीवनदानानंतर आणि त्यामुळेच बॅकफुटवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यानंतर आपण जर पाहिलं तर कंटिन्यू प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 कॅच मिस झाले, जिथे सिंगल होतील तिथे चौकार दिले गेले आणि सातत्यानं होणाऱ्या त्या चुकांच्यामुळेच ती मॅच एका मोठ्या टोटलमध्ये कन्वर्ट झाली. मैदानाच्या आतमध्ये पाणी प्रोव्हाइड करायचं आहे.
थोडीशी घाई करा, रोहित किनी जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा प्रयत्न करा, कारण शेवटच्या मॅच करता अगदी कट्टुकट टाइम आहे आपल्याकडे, त्यामुळे इथे जास्तीचा वेळ जर घालवला तर मॅच कम्प्लीट होणं कठीण जाऊ शकतं, त्यामुळे विनंती करतो थोडीशी घाई करा मी प्रत्येक टीमला. गोलंदाज प्लीज थोडं गेम स्पीडअप करा, कारण आपल्याला पुढची मॅच खेळवायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस अमित आलाय, बघूया अमित कशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना तुम्हाला तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे मात्र चांगला फटका, बॉल चाललाय सीमा रेषा पार, एक क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार चार. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला या चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 22. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद, विकेट नंबर 5, पाचवा झटका लागलाय फलंदाज विजय, जो मैदानाच्या आतमध्ये थोडासा लढताना आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या पारीचांत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला वळवायचंय, आणखी एक विकेट. विकेट जेव्हा येतात तेव्हा त्या गुच्छामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आले होते, या ओव्हरमध्ये कंटिन्यू 2 आल्यात. 6 विकेटची पतना आतापर्यंत जरूर झाली आहेत, आणि या 6 विकेट्स नंतर धावसंख्या हवी तेवढी मोठी नाही आहे. 22 रन्स दाफलकावर आहेत. थोडीशी निराशा प्रेक्षकांची या मॅचच्या दरम्यान जरूर झाली आहे, मात्र येणारी शेवटची मॅच आजच्या दिवसातील ती रंगतदार स्थितीमध्ये जरूर रंगताना तुम्हाला इथे पाहायला मिळेल, कारण दोन अगदी चांगल्या टीम्स मैदानाच्या आतमध्ये येतील. जियांची 11 कणेर आणि आई गावदेवी कोपर या दोन टीममधला जो संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहाल. वेदांत सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय, एक युवा टॅलेंट आहे. इथे चांगला बॉल फिरवलं त्याच्या समोर ना, बॉलला घेऊन गेला विकेटच्या मागे रोहित किनी, चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळतंय. बॉल आलाय डॉट. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण विचार केला तर या ओव्हरमधले एकंदर 4 चेंडू समाप्तीला आलेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक राहत आहेत. बघूया दोन बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. गती परिवर्तन स्लोअर वन चेंज ऑफ द पेस तिथे आपल्याला पाहायला मिळाला, आणि चेंज ऑफ द पेसनं केलेल्या बॉलला अगदी सुबकतेनं तिथे पॉईंटच्या जवळपासनं कट केलं गेलं. 2 रन धावफलकावर जोडल्या जात आहेत, ज्या 2 धावांनी धावसंख्या वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 2 मदतीनं जाऊन पोचली ती यावेळेस 24. पुढचा बॉल एक चांगला बॉल अगदी कानाजवळनं शिटी वाजवत जाणारा बॉल असं या बॉलबद्दल आपण म्हणू शकतो. फलंदाजानं स्वतः भोवती एक गिरकी घेतली, बॅटचा फ्लो उत्तम ठेवला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क घडवणं त्याला शक्य झालं नाही. इथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूबरोबर या मॅचमधल्या आत्तापर्यंत 4 ओव्हरचा खेळ संपलाय, आणि या 4 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 24 आहे. येणारे इथनं 12 बॉल, आणि या 12 बॉलमध्ये 67 रन्स. अगदी बॉल टू रन इक्वेशन सुरू आहे. रोहित किनी येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, बघूया कशा पद्धतीने. रोहित थोडंसं गेम स्पीडअप करा, क्षेत्ररक्षक लवकरात लवकर आपल्या जागेवर जा, कारण नेक्स्ट मॅच शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे सातत्यानं मला मायक्रोफोनवरनं ते सांगावं लागतंय.
पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला, बिटवीन द गॅप जाईल का, तिथे चांगली फिल्डिंग, बॉलला जोपर्यंत रिटर्न केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 25. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 25 धावा या राफलकावर आहेत. रोहित किणी अपटून टाकलेला खूप जास्त हाईटचा, इथे पंचाचे दोन्ही हात समांतर इशारा आलाय का, अवंतर धावसंख्येचा हाईट 1 चा इशाराही सध्या असेल, कारण एक वॉर्निंग असेल गोलंदाजाकरता, एक बाऊनची जी मुभा होती ती तुम्ही इथे गमावली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला चांगला फटका आहे, अलॉंग द कार्पेट आलेला बॉलला जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 27. सिंगल येत आहेत, मात्र या सिंगल तुमच्या विजयाचं कारण कदापि नसतील, कारण मोठे फटके तेच या मॅचमध्ये गरजेचे आहेत. इथे अगदी कमी गतीनं स्लोवर वन पद्धतीनं बॉलला डिलिव्हर्ट केलंय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय, मॅच अगदी निरुत्साही सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. होतं लीग फॉर्मॅटमध्ये एखादी टीम त्याच्याकडनं थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि तो खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. व्हाईटचा इशारा आला यावेळेस, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 29. 29 तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय, तीन चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. चांगला बॉल, ब्लाइंड स्ट्रोक होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क घडवणं योग्य तर शक्य नाही. लेगबाईजचा इशारा आलाय, लेगबाईजच्या स्वरूपानं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 30 ऑन बोर्ड. 30 धावा, औपचारिकता जितनं बाकी राहिली आहे, जी औपचारिकता पूर्ण केली जाईल या मॅचवर अगदी निर्विवाद वर्चस्व. आणि ज्या विकेटच्या तलाशमध्ये होता ना रोहित किणी, ती विकेट इथे त्यानं संपादित केली आहे. बॉल नंबर 5 वर त्यानं अगदी फर्निचर डिस्ट्रॉईड केलंय आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅटरला माघारे परतवलंय. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन बॅटर आरजू मैदानामध्ये येतोय, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, इनफील्डच्या वरनं खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचती ती 31. 31 धावा या राफलकावर आहेत, 31 रन्स या राफलकावर जोडल्या जात आहेत या ओव्हरमधले. आत्तापर्यंत 6 चेंडू समाप्तीला आलेत, 5 ओव्हरचा खेळ झालाय, चला घाई करा लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणा, कारण वेळ नाही आहे. शेवटची मॅच ती कम्प्लीट करायची असेल योग्य वेळेत तर मग रुपेश पाटील प्लीज लवकरात लवकर मॅच सुरू करा. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं उशिरानं मॅच सुरू होते आणि त्याचंच कारण. आज सकाळी बरोबर 10:45 मॅच सुरू झाली, मात्र वेळ तेवढाच लागतोय. मॅच संपल्यानंतर मधी जो वेळ जातोय ना तो थोडासा धोकादायक ठरतोय आणि सर्वाधिक वेळ खराब होतो तो बॉल चेंज करण्यात. पुढचा बॉल इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक, हवाई सफर घडवली या बॉलला, पाठवलंय त्याला रॉकेट लॉन्चर प्रमाणे दूर सीमा रेषेच्या पार. षटकार 6. षटकार आला इथे. पुढचा बॉल
इथे मात्र बॅटची कडा विकेट किपरच्या मागे, एक चांगला कॅच तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये रुपेश पाटील यांच्या माध्यमातून, विकेट मिळतीय खेळाडू बाद. बारा महिन्याचे 15 दिवसाचा खेळ तो योजिंगा आमची बाराशी. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीचं भुगतान बॉल सीमा रेषापार, चौकार 4. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं ही काही गीत तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे चांगला बॉल आहे, रोहित किणी दुखापतग्रस्त होऊ शकला असता. या पद्धतीने फटके जेव्हा खेळले जातात तेव्हा वाचावं लागतं. खूप सारे खेळाडू बॅटनं दुखापतग्रस्त होतात आणि इथे 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय. नेक्स्ट मॅच ऑन युअर मार्क बी अलर्ट. दोन्ही टीमला सज्ज राहायचंय. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची, त्यामुळे सज्ज राहायचंय. मॅच संपल्या संपल्या लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम केला क्षेत्ररक्षकानं, केली चुकी आणि तदनंतर बॉल निघून गेला सीमारेषा पार, चौकारमध्ये गडबड झालाय. रन्स मिळतील 4. या ज्या रन्स जात आहेत ना इथे, या रन रेट मध्ये फरक पाडू शकतील जेवढ्या इझिली रन जात आहेत सध्या. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 45 रन्स ऑन बोर्ड. आणि पुढे एकदा रिव्हर्स, एक चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती ती 49. अगदी मोठा विजय इथे नोंदवलाय. जवळपास 41 धावसंख्येनं ही मॅच जिंकली आहे टीम जय हनुमान भिनारनं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एक अप्रतिम इनिंग पूर्वार्धाच्या खेळामध्ये पेशकश केली. 47 धावा आपल्या वैयक्तिक इनिंग मधनं दाफलकावर जोडल्या आणि उत्तरार्धामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं, तो रोहित किणी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहित आपल्याला यायचंय मुख्य मंचावर. रोहित किणी यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि जशी आजच्या दिवसातील